या राज्यामध्ये जी आम्ही सुरुवातीपासून जी भूमिका घेतलेली आहे, बाळासाहेबांचं हिंदुत्व, दिघे साहेबांची शिकवण, ती आम्ही पुढे नेतोय। त्याचबरोबर राज्यातले जे विकास प्रकल्प जे आहेत, हे विकास प्रकल्पाला मार्गी लावणं, चालना देणं यासाठी देखील आमचा प्रयत्न आहे। मग ते शेतकऱ्यांशी रिलेटेड असतील, जलयुक्त शिवार असेल, मेट्रोचे प्रकल्प असतील, जलसंपदा विभागाचे जे रखडलेले प्रकल्प आहेत, या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जमीन इरिगेटेड होईल, जमीन सिंचनाखाली येईल, त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल। हे सगळे जे प्रकल्प जे आहेत, जे रखडलेले प्रकल्प, ते मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे सर्व सहकारी याला गती देणार आहोत, याला पुढे नेणार आहोत। राज्याच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर गतिमान सरकार आणि राज्याला विकासाकडे नेण्यासाठी जे जे करता येईल ते सर्व राज्य सरकार करणार।